मित्रांनो कसं आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो मिशन एम सी क्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपला बावीसावा प्रश्न सो so, लेट अस स्टार्ट बावीसावा प्रश्न तर आपण पाहणार आहोतच पण त्यासोबतच आपल्याला पाहायचा आहे आपला कालचा प्रश्न आणि त्याचं उत्तर कालचा प्रश्न होता द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अँड एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय इज केप्लर्स डॅश लॉ फर्स्ट लॉ सेकंड लॉ थर्ड लॉ ऑर फोर्थ लॉ या चारपैकी म्हणजेच केपलर केप्लरने थ्री लॉ काढ स्टेट केले होते तर त्यापैकी करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे करेक्ट आन्सर आहे की द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अँड एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे इज केपलर्स फर्स्ट लॉ सो याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लॉ ओके सो बऱ्याच जणांनी सगळ्यांनीच ऑलमोस्ट याचा आन्सर करेक्ट दिलेला आहे सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स आता आपण आधी पाहणार आहोत आपला जो आजचा प्रश्न आहे तर तो आणि त्यानंतर आपण कालच्या प्रश्नाचे विनस पाहणार आहोत सो या ठिकाणी आपला आजचा प्रश्न आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय डॅश म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो हे तुम्हाला सांगायचं आहे कॅपिटल जी स्मॉल जी ए की यू यापैकी जे करेक्ट आन्सर आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे सोबतच तुम्हाला जर युनिवर्सल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती असेल तसं युनिट माहिती असेल एस आय युनिट किंवा सी जी एस युनिट ते पण तुम्ही डिफाईन करू शकता सोबतच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय हे पण तुम्ही डिफाईन करू शकता सो तुम्हाला हे सगळी उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत कोणीही लाईव्ह चॅटमध्ये आन्सर नाही द्यायचं आहे सो आय होप की तुम्ही आन्सर दिलं असेल यू फॉर पार्टिसिपेटिंग आता आपण पाहणार आहोत कालच्या प्रश्नाचे विनर्स सो so, विनर्समध्ये पहिल्यांदा आहे दीपाली बाळकुंडे फर्स्ट हे आन्सर करेक्ट आहे सॉरी स्वानंदी नाव आहे स्वानंदी बालकुंडे ओके सो so, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट हे आन्सर करेक्ट पाहायला मिळतंय त्यानंतर नेक्स्ट विनर आहे तेजस्विनी देवरे आन्सर करेक्ट आहे फर्स्ट त्याच्यानंतर पुढे आहे अदिशा ठाकूर आन्सर करेक्ट आहे फर्स्ट त्याच्यानंतर आहे अंजली केपलर्स फर्स्ट लॉ इच प्लॅनेट्स ऑर्बिट अबाउट द सन इज अँड एलिप्स प्रत्येक प्लॅनेटचं ऑर्बिट हे एलिप्स आहे एलिप्स म्हणजे काय जसं की अंडाकृती आपण मराठी मराठीमध्ये म्हणू शकतो तर त्याप्रमाणे एलिप्स द सन्स सेंटर इज ऑलवेज लोकेटेड ॲट वन फोकस ऑफ द ऑर्बिटल एलिप्स आणि एलिप्सच्या एका सेंट एका फोक एका फोकसवरती सण असतो कुठल्या पण दोन फोकाय आहेत आपल्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यातील कोणत्याही एका फोकावरती एका फोकसवरती सण असतो द सन इज ॲट वन फोकस द प्लॅनेट फॉलोज द एलिप्स इन इट्स ऑर्बिट मिनिंग दॅट द प्लॅनेट टू सन डिस्टन्स इज कॉन्स्टली चेंजिंग ॲज द प्लॅनेट मूव्ज अराउंड इट्स ऑर्बिट सो हेन्स आन्सर इज इट इज केपलर्स फर्स्ट लॉ नेक्स्ट आहे भार्गवी कुलकर्णी आन्सर करेक्ट आहे फर्स्ट लॉ तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की एलिप्टिकल ऑर्बिट आहे आणि त्याच्याभोवती सगळे प्लॅनेट्स यांच्या भोवती फिरत असतात ओके तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कालच्या प्रश्नाचे विनर्स पाहिलेले आहेत सगळ्यांचा आन्सर करेक्ट होता बस सगळ्यांचा आन्सर मी घेऊ नाही शकले सो यू फॉर पार्टिसिपेटिंग असंच पार्टिसिपेट करत रहा सी इन द नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या अवेलेबल आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक सोबत, सोबत। तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू एन नेक्स्ट व्हिडिओ